नमस्कार मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज रात्रीनंतर अत्यंत मुसळधार पावसाचा धोका निर्माण झालेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम जोरदार तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी अरबी सागराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये अत्यंत मोठं वादळ निर्माण होत असल्याने याचा कुठेतरी परिणाम राज्याच्या मुंबई मुंबई उपनगर त्याचबरोबर तळ कोकणातील जिल्ह्या तालुक्यांमध्ये होण्याची शक्यता असून या पावसाचा जोर आज दुपार आज रात्रीनंतर बघायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो की कर्नाटक आणि राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून त्याचबरोबर गोवा राज्य पणजी सावंतवाडी राजापूर रत्नागिरी चिपळूण गोरेगाव मुंबई खोपोली यांनी मुंबई उपनगर या ठिकाणी अत्यंत मेघगर्जनेसह जबरदस्त पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इकडे पुणे जेजुरी दौंड बारामती सातारा वडूज विटा कराड त्यानंतर कोल्हापूर सांगली या ठिकाणी पावसाचा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असले तरी जोरदार वारे या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे त्यानंतर करमाळा जामखेड बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर विजयपूर लातूर उदगीर केज परळी अमातपूर या ठिकाणी मध्यम जोरदार विजांच्या कडकडाट तर कलबुर्गी त्यानंतर इकडे तेलंगणा आणि राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये अति ढग फुटी सदृश्य पावसाचा जोर मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इकडे नांदेड अमादपूर देगलूर निजामबाद या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये वाशिम हिंगोली जिंतूर चिखली अकोला आकोट अचलपूर खामगाव कारंजा अमरावती यवतमाळ विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी सर्व दूर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून सर्वत्र ढगाळी वातावरण बघायला मिळू शकते त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी आहे त्यानंतर दोन दिवसानंतर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असला तरी आज रात्रीनंतर या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर कमी होऊन फक्त पश्चिम किनारपट्टीवर असलेले मुंबई आणि कोकण कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आज रात्रीनंतर वाढण्याची शक्यता असून इकडे तेलंगणा आणि राज्याच्या सीमेवर असलेले गाव तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढत जाईल तर हा होता मित्रांनो एक छोटासा राज्याचा आज रात्रीनंतरचा पावसाचा अंदाज आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असंच जरूर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार